नमस्कार, मी अनुया बाम। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात सन 17 आणि 18 आर्थिक वर्षात तब्बल 25 कोटींचा झाला नफा। चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं प्रतिपादन। मरीन सिंडिकेट तर्फे रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला सागरी दिन। आणि अमिरात कोकण कमिटीच्या वतीने दुबई येथे आयोजित कौटुंबिक गेट टुगेदरला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद। घेऊया अल्पशी विश्रांती। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात प्रथमच सन 2017 आणि 2018 या आर्थिक वर्षात तब्बल 25 कोटी 67 लाखाचा नफा झाला असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे। सन 2017-18 आर्थिक वर्ष नुकते संपलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने कशी काय प्रगती केली? रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च 2018 या आर्थिक वर्षामध्ये एक मोठी दैदीप्यमान अशी कामगिरी केलेली आहे। यामध्ये संचालकांचा आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे आणि या कामगिरीमुळे खरोखरच सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे। बँकेच्या इतिहासामध्ये प्रथमच आम्ही 25 कोटीचा पल्ला नफ्यामध्ये पार केलेला आहे। यावर्षी 25 कोटी 67 लाख रुपये नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे ठेवी यावर्षी न भूतो न भविष्यती इतक्या वाढलेल्या आहेत। जवळजवळ 300 कोटी ठेवी यावेळी वाढलेल्या आहेत, म्हणजे 1953 कोटी ठेवी वाढलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर कर्ज व्यवहार हा आमचा 400 कोटीनं वाढलेला आहे, म्हणजे तो कर्ज व्यवहार जवळजवळ 1409 कोटी इथपर्यंत वाढलेला आहे। रत्नागिरी येथील जयस्तंभ येथे असलेल्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी या यशामध्ये माझ्यासहित सर्व संचालक मंडळाचेही योगदान असल्याचे म्हणाले। 17-18 मध्ये जी प्रगती आपण केली त्याच्या मागचा रास काय? हा जो तुम्हाला मी सांगितलं की 17-18 या आर्थिक वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये एक चिकाटीनं कर्मचारी आणि संचालकाने जे काम केलं आणि कर्जव्यवहार हा सतत वाढत ठेवला आम्ही आणि त्या कर्जव्यवहाराच्या पाठीशी आम्ही लागलो। कारण ठेवीचे दर कमी असताना ठेवी वाढत असताना कर्जव्यवहार जर केला नाही तर मात्र बँक अडचणीत येण्याची दाट शक्यता असते। म्हणून महत्त्वाचा बँकेचा काय भाग गाभा असेल तर कर्ज व्यवहार आणि तोही चांगला आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं हा गेल्या वर्षी 1625 कोटी कर्ज व्यवहार यावर्षी आमचा 1409 कोटी कर्ज व्यवहार झाला आणि हेच खरं त्यामधलं गुपित आहे। आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी आपण 95% वसुली होती, यावर्षी 96% वसुली आहे। डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी सन 17-18 मध्ये बँकेने केलेली प्रगती आणि सन 18-19 मध्ये करण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली। प्रगती पाहता 18-19 मध्ये काय सुविधा ग्राहकांसाठी, खातेदारांसाठी, रत्नागिरीकरांसाठी काय? आता एक नवीन आपण सर्व शाखा सर्व डिपार्टमेंट एकत्र यावेत म्हणून एक सुविधा आपण नवीन इमारत बांधतोय। त्यामध्ये आता आपण RTGS NFT सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत। मोबाईल बँकिंग आपण सुरू करण्याच्या मार्गावर आहे। जे जे आपल्याला चांगलं या इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। आपण विप्रोचं आपल्याकडे जे सॉफ्टवेअर होतं त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या। आपली पहिली बँक आहे की तिथून नाबार्डचं वर्चस्व असतानासुद्धा त्यांच्यातून आम्ही बाहेर पडलो आणि आपण आता वीरमतीचं एक सॉफ्टवेअर
आपण अडॉप्ट केलेला आहे आणि त्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रसंगी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक जीवन गांगण, संचालक ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, संजय रेडीज, अमजद बोरकर, सौनेहा माने, गणेश लाखन आदी संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सागरी दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथे विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. कॅप्टन दिलीप भाटकर हे मागील 28 वर्ष रत्नागिरी येथे सागरी दिन साजरा करीत असतात आणि त्यानिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि दर्यावर्दी व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. कॅप्टन दिलीप भाटकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सागरी दिनाची माहिती आणि त्याचं महत्त्व सांगितलं. सागरी टाइम डे, राष्ट्रीय सागरी दिन बरोबर 99 वर्षापूर्वी म्हणजे 5 एप्रिल 1919 भारताचं पहिलं जहाज परदेश प्रवासाला निघालं आणि तेव्हापासून हा नॅशनल मेरी टाइम डे 1965 भारतभर साजरा होतो. रत्नागिरीमध्ये आम्ही मरीन सिंडिकेट परिवार गेली 28 वर्ष हा साजरा करतो आहोत की इथल्या तरुणांना, कॉलेजच्या मुलांना, नव्या पिढीला समुद्राबद्दल प्रबोधन व्हावं, समुद्राबद्दल माहिती व्हावी आणि कोकणाला एवढा मोठा सागर किनारा लाभलेला आहे तर इथल्या तरुणांनी, नव्या पिढीने सागरी व्यवसायाकडे वळावं हा आमचा एक त्याच्यामागचा हेतू आहे. मरीन सिंडिकेट परिवाराने स्वतःचं बंदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोकणवासियांचं स्वतःचं बंदर म्हणून आम्ही अभिमानाने स्वतःला म्हणून घेतो. यावर्षी तो बंदर प्रकल्पही पुरा होईल पण समुद्रावर काम करण्यासाठी कोकणातल्या तरुणांनी पुढं यायला हवं ही आज काळाची गरज आहे आणि एक नवं दालन समुद्राच्या व्यवसायातनं आपल्या कोकणवासियांना मिळेल याची मला खात्री वाटते. याप्रसंगी नगराध्यक्ष राहुल पंडित, डॉक्टर हुकुम सिंग ठाकर, शेखर भोळे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, कॅप्टन विलियम मूर, डॉक्टर स्वप्नजा मोहिते, कुमार मगर, सुजन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कॅप्टन दिलीप भाटकर यांच्या साप्ताहिक कोकण शिल्पच्या विशेष अंकाचं पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. परंतु त्या सूक्ष्म जीवापासून आपण जे काही निर्मिती करणार आहोत ते फार महत्वाचे आणि त्यासाठी आपल्याला काही निर्मिती शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला सुरेंद्र भाटकर, गजानन पाटील, विनायक हातखमकर, धरमसिंह चौहान, प्रतापसिंह चव्हाण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमिरात देशातील दुबई येथे अमिरात कोकण कमिटीच्या वतीने प्रथमच कौटुंबिक स्नेह संमेलन म्हणजेच गेट टुगेदरचं आयोजन करण्यात आलं होतं. हरी हो, तू भी
आपल्याला बघायचं आहे करायचं काय आहे हा नाही करायचं आहे ऐसा किंवा ऐसा उभा नाही रे तुमचा सेकंड पार्टनर हा नाही पिणार हा सुरू नाही करणार जवाई हा जर मंझर पार्क दुबई येथे आयोजित गेट टुगेदर मध्ये सुमारे 300 कुटुंबांनी भाग घेत विविध कार्यक्रम सादर केले. 1 2 3 टीव्ही न्यूज चॅनलचे दुबई येथील विशेष प्रतिनिधी नौशाद पटेल यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. अस्सलाम वालेकुम. केटीव्ही न्यूज दुबई से नौशाद पटेल आपकी खिदमत में हाजिर है. इस वक्त मैं कोकनी लोगों की एक न्यूज देना चाहूंगा. इमारत के अंदर यूएई के अंदर एमिरेट्स कोकन कमेटी की तरफ से कोकनी लोगों का बिगेस्ट गैदरिंग फर्स्ट टाइम इन यूएई हिस्ट्री 300 फैमिलीज एक जगह पे तकरीबन 300 फैमिली का ये कोकनी गैदरिंग है ममजर में एमपी थिएटर के अंदर. इस वक्त है ममजर बीच पार्क के बाजू में ये बीच पार्क के अंदर जो एमपी थिएटर है उसके अंदर पूरे कोकनी लोग एक जगह पे जमा हुए. इसके पहले इतना सारा इतना बड़ा इवेंट कभी नहीं हुआ था. 300 फैमिली कोकनी एक साथ में है अल्हम्दुलिल्लाह. अब आपको कुछ इसकी झलकियाँ दिखाते हैं. नोकरी आणि व्यवसायानिमित्त दुबई येथे राहणाऱ्या कोकणातील सुमारे 1200 ते 1500 स्त्री पुरुषांनी तसेच लहान मुलांनी विविध प्रकारची कला सादर करून कोकणचा झेंडा साता समुद्रापार फडकवला. अमिरात कोकण कमिटीचे उपाध्यक्ष नजीर हुरजुक यांनी या कार्यक्रमाविषयी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मैं अभी दावत देना चाहूंगा हमारे रिस्पेक्टेड जनाब वाइस प्रेसिडेंट साहब जनाब नजीर हुरजुक साहब कि वो यहाँ आए और आप लोगों के सामने किसी का एजेंडा रखे. जनाब नजीर हुरजुक साहब आज की दावत का असल मकसद हम कोकनियों की दूरियों को नजदीकियों में बदलना है. हम अमारात में 20-20 30-30 40-40 साल तक रहते हैं. यहाँ पर 3-3 4-4 पीढ़ियां आके प्राइस लेकर जा रही है. इतना ज्यादा अरसा कयाम पजीर है लेकिन अफसोस होता है कि हम एक दूसरे से नाशना है. न हम एक दूसरे को जानते हैं न ये हमारी कोई पहचान है. हालांकि अच्छी से अच्छी पोस्ट पर फायज है. लोकल बिजनेस में हिस्सेदारी है. कोई गवर्नमेंट एम्प्लॉई है तो कोई नामोर कंपनी में मैनेजरियल पोस्ट पर बैठा है. इसलिए ईटीसी ने सोचा कि क्यों ना हम अपनी फैमिलीज को एक दूसरे को गेट टुगेदर के बहाने मिलाए जिससे आपसी मेलजोल में बढ़ जाए आपसी मेलजोल बढ़ जाए एक दूसरे के रिश्ते हमवार हो एक दूसरे को हम जान सके और बुरे वक्त में एक दूसरे का सहारा बन सके.
दुबई येथे प्रथमच आयोजित केलेले गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परवेज हमदुले, अध्यक्ष शकील सईबोले, नजीर हुरजुक, फत वाडकर, बशीर पालेकर, दिलावर दलवाई, सालेम रोबानी, तजम्मुल मुकादम, मुक्तार पालेकर, खालिद मुकादम, वासिद दलवाई, फजल रखांगी, अब्दुल रहिमान सहिबोले आदींनी खूप परिश्रम घेतले. कोल्ड ड्रिंक पीने वाले लगता है मैजिशियन साहब. वाओ. विविध कार्यक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्यांचा उद्योजक परवेज हमदुले, अध्यक्ष शकील सहिबोले आदींच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. थैंक यू सो मच. कॉन्ग्रेचुलेशन मुनीर, नाइन्थ में टॉप किया है, नाइन्थ में 95% टॉप किया है. ये माशाल्लाह बच्चे टॉपर करे हमसे टाइम बना ना. खदीजा जकरिया, खदीजा जकरिया 3 nights आणि 4 days का आणि शिमला, मुन्नार, गोवा ह्यापैकी कुठल्याही एका जागेवर त्यांना मिळणार आहे. अमिरात कोकण कमिटीने दुबई येथे प्रथमच कोकणी बांधवांना एकत्र करीत गेट टुगेदरचे उत्तमरित्या आयोजन आणि नियोजन केल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. वालेकुम सलाम. इस फॅमिली गॅदरिंग के बारे में थोडा फीडबॅक बघतो आपको कैसा प्रोग्राम रहा. नौशादभाईनी क्वेश्चन उर्दूत केली पण मी जवाब कोकणीत देईन कारण ईकेसीचा प्रोग्राम होतो. माशाल्लाह मो बेस वाटला ही सगळा अरेंजमेंट बघून आणि मी 93 पासून दुबईला कंटिन्युअस आहे. फर्स्ट टाइम मी इतकी मोठी कोकणी गॅदरिंग बघली. अल्लाह आपल्या लोकांना अजून हिम्मत देव की अजून आपण ह्या गॅदरिंग साठी अजून मोप काम करू. तुम्हाला या प्रोग्राम कैसा लागला जरा तिच्या मोप बेस लागला. आपण सगळी कोकणी माणसं एका जाग्यात सगळी मिळ जाव मोप मजा आली मोप येईल मोप ऐसो प्रोग्राम तुम्ही ठेवत राहा. माणसं म्हातारी माणसं पण मिळत जातील सगळ्याला. जरा आपके ख्याल बताओ इस प्रोग्राम के बारे में. प्रोग्राम कैसा लगा आपको. प्रोग्राम बहुत अच्छा था अल्हम्दुलिल्लाह. सारे फैमिलीज ने एंजॉय किया और मुलाकात भी की. वैसे तो यहाँ पे एक दूसरे से मुलाकात करना बहुत मुश्किल होता है. आई फील दिस इज वन ऑफ द इवेंट वेयर टुगेदर. ये बहुत अच्छा इवेंट था. इससे काफी लोग नजदीक आए हैं एक दूसरे के. अल्हम्दुलिल्लाह एक दूसरे के. और ये बार बार होना चाहिए. काफी लोगों को फायदा होगा. दिवसभर चाललेल्या कोकणी बांधवांच्या रंगीबेरंगी गेट टुगेदरमुळे दुबईमधील सर्व वातावरण कोकणमय झाले होते. मागील काही महिन्यांपासून राजकीय वादात अडकलेली रत्नागिरी शहराची नळपाणी योजना मार्गी लागावी म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात आलं. शहराध्यक्ष अशोक वाडेकर, आनंद विलणकर, मनोज कीर, संकेत चवंडे, मेहताब साखरकर, विनय कुलकर्णी आदी या उपोषणात सहभागी झाले होते. नित्यानंद दळवी यांनी शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता नवीन पाणी पुरवठा योजनेचा रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागावा म्हणून हे उपोषण करण्यात आले असल्याचं सांगितले. शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी जो आज उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचे मूळ कारण असे आहे की रत्नागिरी शहरातील नळ पाणी योजनेपासून जे शहरवासी वंचित आहेत ते तात्काळ नळपाणी योजनेचा प्रारंभ होऊन लवकरात लवकर नळपाणी योजना सुरू हवी आहे. योजनेचे 54 कोटीचे शासनाने मंजूर करूनही आज तागायत
नळ पाणी योजना सुरू न होण्याचे कारण महत्त्वाचे असे आहे की खाजगी ठेकेदाराकडून 9 कोटीचा वायू प्रस्ताव मंजूर करून त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा आपला हिस्सा काढण्याचा मनोदय असल्याचे स्पष्ट होत आहे. हे जनतेची दिशाभूल करीत आहेत आणि ही दिशाभूल करून जनतेला पाण्यापासून वंचित करीत आहेत. तर मूळ शासनाने 54 कोटीचा जो प्रस्ताव मंजूर केला आहे तो तात्काळ कार्यान्वयी व्हावा यासाठी स्वाभिमान पक्ष कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या उपोषणाची दखल न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करण्याचे स्वाभिमान आज डिक्लेअर करत आहे. एस टी महामंडळात दाखल झालेल्या शिवशाही बसला मिळालेला प्रतिसाद पाहता या गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीच्या मावळत्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे. सध्या रत्नागिरी विभागामध्ये साधारण 26 शिवशाही बसेस आपल्या चालू आहेत आणि ज्यादा सीझनसाठी आपल्याकडे जवळपास साधारण 27 नवीन शिवशाही दाखल होत आहेत. यापूर्वीच्या ज्या आपल्या 26 शिवशाही चालू होत्या त्याला खूप चांगला प्रतिसाद रत्नागिरीकरांकडून मिळाला आहे. तर असाच याच पद्धतीची चांगली सेवा त्यांना मिळावी म्हणून आपण नवीन 27 शिवशाही बसेस दाखल करत आहोत. त्याला देखील चांगला रिस्पॉन्स मिळाला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सौ अनघा बारटक्के यांची विभाग नियंत्रक म्हणून रत्नागिरीहून रायगडला बदली झाल्यानं त्यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त केले. ऑगस्ट 2016 मी रत्नागिरी विभागामध्ये विभाग नियंत्रक पदाचा चार्ज घेतला होता. यापूर्वी मी कधीही कोकणामध्ये काम केलं नव्हतं. याच्यापूर्वी मी घाटावरती पुणे विभागामध्येच काम केलं होतं त्यामुळे कोकणाचं कामकाजाची पद्धत काही माहिती नव्हती मला. परंतु इथं आल्यानंतर मी बघितलं चांगल्या पद्धतीने कामकाज केलं तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. जसं शिवशाही एक उदाहरण आहे. नंतर आपण CCTV कॅमेरे सर्व स्टँडवर बसवतो आहे. आपल्याकडे नवीन स्टँडची बांधकामाची सुरुवात होती आहे. रत्नागिरी चिपळूण आणि लांजा या 3 ठिकाणी आपण नवीन अद्ययावत बसस्थानकं उभारणार आहोत. ज्यातल्या चिपळूण बसस्थानकाचं आपण भूमिपूजन केलं आणि त्यालासुद्धा खूप लोकांनी त्याचंही खूप कौतुक केलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं ते स्टँड नवीन आपलं तयार होणार आहे. दरम्यान एसटी महामंडळात चालक आणि वाहक पदाकरता परीक्षा घेण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्याकरता ड्रायव्हर आणि कंडक्टरची पदे लवकरच भरली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवशाही येत आहेत त्यामुळं गाड्यांचं पण एक प्रॉब्लेम थोडंसं सॉल्व्ह झालं. नवीन गाड्या आपल्याला मिळाल्या त्या शिवशाहीच्या आणि चालक वाहकांची जवळपास आपण 1500 लोक आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि आता टप्प्याटप्प्याने आपण त्यांचं ट्रेनिंग चालू केलेलं आहे. साधारण 250 लोक आपल्याला या महिना अखेरीला उपलब्ध होती चालक वाहक पदामध्ये. आणि आपला जो स्टाफचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो कमी व्हायला आता सुरुवात होईल असं म्हणता येईल. रत्नागिरी येथे विभाग नियंत्रक म्हणून काम करताना सर्व प्रमुख अधिकारी एसटीचे कर्मचारी प्रवासी आणि पत्रकारांचे चांगले सहकार्य मिळाले असल्याचे सांगून सौ अनघा बारटक्के यांनी सर्वांचे आभार मानित निरोप घेतला. मग काही प्रसंग कटुप्रसंग देखील कामकाजाच्या ह्याच्यामध्ये आले. जसे आमचा 4 दिवसाचा संप झाला होता तेव्हा प्रवाशांची अतिशय गैरसोय झाली. परंतु आपल्या इथं कुठली अप्रिय घटना रत्नागिरीमध्ये घडली नाही आणि रत्नागिरीचं नाव खराब झालं नाही. खूप चांगल्या पद्धतीने आपण ते संपाचा कालावधी हाताळला. वेळोवेळी आम्हाला माध्यमांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं. तसेच प्रशासनाने पण आम्हाला कलेक्टर साहेब असो SP साहेब RDC साहेब मला सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आपण महामंडळाचं कामकाज करू शकलो. विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे काम करीत असलेले प्रकाश रसाळ यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक म्हणून बदली झाली आहे. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात सन 2017 आणि 2018 आर्थिक वर्षात तब्बल 25 कोटींचा झाला नफा. चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं प्रतिपादन. मरीन सिंडिकेटतर्फे रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला सागरी दिन. आणि अमिरात कोकण कमिटीच्या वतीने दुबई येथे आयोजित कौटुंबिक गेट टुगेदरला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.